अंधेरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी एकूण 25 अर्ज दाखल झाले. आजच त्यांची छाननी होणार आहे. मशाल वादावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंचं मशाल चिन्ह वादात सापडले. चिन्हाबाबत दिल्ली हायकोर्टात आज समता पार्टी बाजू मांडणार आहे. शिवसेनेला मशाल चिन्ह न देण्याची समता पार्टीची मागणी आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर आमदार दिलीप लांडे उपस्थित होते. मुरजी पटेल यांच्या समर्थनार्थ मोठी रॅली अंधेरीत काढण्यात आली. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पराभव होईल मग ते पुन्हा गळे काढतील, त्यामुळे त्यांचं नाव रडकी सेना ठेवावं अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत खबरदारी म्हणून ठाकरे गटानं संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज भरलाय. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके निवडणूक लढवत आहेत, मात्र खबरदारी म्हणून ठाकरे गटानं संदीप नाईक यांनाही रिंगणात उतरवलंय. डमी अर्ज म्हणून नाईक यांचा अर्ज भरण्यात आलाय. शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार आहेत. दोन्ही पक्षांपैकी जो पहिले येईल त्याच्याशी समझोता करणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. अंधेरी पोटनिवडणुकीतही त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. मनसेचा बॅड पॅच संपलाय, त्यामुळे वेळ आली तर मीही विधानसभा निवडणूक लढवेन असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. ठाकरे नावावरून रस्सीखेच सुरू असतानाच मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे संघटना बांधणीसाठी राज्यभर फिरतायत. वेळ आल्यास आपणही निवडणूक रिंगणात उतरू असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगू लागली. सध्या राजकारणाची परिस्थिती भयावह आहे. आपले वडील राजकारणात आहेत म्हणून आपण राजकारणात आलो, अन्यथा आपल्यासारखा तरुण कधीच राजकारणात आला नसता अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये दिली आहे. सोनं जळतं तेव्हा उजळून निघतं, आपली शिवसेना ही 52 कशी सोनं आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ठाण्यातील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाल्या, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधत शिंदे गटावर जोरदार टीका केली. मावळमध्ये उद्धव ठाकरेंचं मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी महिला मुली पुढे आल्या. यावेळी रस्त्यावरून पदयात्रा करत ठाकरे समर्थकांनी मशाल हाती घेत जय भवानी जय शिवाजी असा नारा दिला. हिजाब वादावर असदुद्दीन ओवैसी यांनी मोठं वक्तव्य केलंय. तुमच्या सांगण्यावरून आमच्या मुली हिजाब घालणं बंद करणार नाही तर आम्हीही दाढी काढणार नाही. एक दिवस हिजाब घातलेलीच महिला भारताची पंतप्रधान होईल असं ओवैसी म्हणाले. तसंच हिजाब घालायचा नाही मग काय बिकिनी घालायची का असा सवालही ओवैसींनी विचारलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल जी एन साईबाबाची निर्दोष मुक्तता केली. याविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. हा निकाल शहीदांच्या कुटुंबियांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुप्रीम कोर्टात या सर्व बाबी योग्य प्रकारे मांडू आणि शहीदांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असंही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय, मॉब लिंचिंग करून अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला जातोय अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. हे चित्र बदलण्याची गरज आहे असं ते म्हणाले. मालेगावात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. तर मवियाच्या लाटेत भाजप शिंदे गट नेस्तनाबूत होईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेचं आयोजन केलंय. महाविकास आघाडीची साथ सोडल्यानंतर स्वाभिमानीची ही पहिलीच ऊस परिषद आहे. गेल्या हंगामातील FRP अधिक 200 रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला एक रकमी FRP आणि जादाचा दर या तीन मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे धुळ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, तसंच पीक पाहणीही करतील. शिंदखेडा तालुक्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेतील.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मावळमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालावी, पॉलीहाऊस उभारण्याची मर्यादा 5 एकरात करावी, शेतमाल विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या कृषीमंत्र्यांकडे केल्या. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये शिक्षणाची दयनीय अवस्था आहे. तोरणमाळच्या अतिदुर्गम भागात शाळा आहेत तर शिक्षक नाहीयेत आणि शिक्षक आहेत तर बसायला वर्ग नाहीयेत अशी परिस्थिती आहे. काही शाळांचे पत्रे उडून गेले त्यामुळे वर्षभरापासून या ठिकाणी वर्गच भरत नाहीयेत. पुण्यातील नेहरू नगर भागात 8 तास वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भोसरीत महावितरण कंपनीच्या लाईन दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे लघु उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पिंपरी चिंचवडमध्ये डिझेल अभावी बस बंद असल्यानं दिवसाला 10 लाख रुपयांचं नुकसान होत आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटी बसचा आतापर्यंत 22,000 किलोमीटरचा प्रवास थांबलाय, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गोंदिया शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यातच सततच्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय. कंत्राटदारानं रस्ता खोदून ठेवलाय, मात्र पर्यायी रस्ता उपलब्ध नाहीये. याच रस्त्यावरून शाळकरी मुलं आणि कर्मचारी जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. बांगलादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तिघांना पकडण्यात आलंय. लष्कर गुप्तचर विभाग आणि महसूल गुप्तचर विभागानं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. बनावट नोटांचं बांगलादेश कनेक्शन उघड करताना 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मुंबईत डोळ्यांच्या संसर्गानं डोकं वर काढलंय. लहानग्यांसह मोठ्यांनाही हा संसर्ग होतोय. डॉक्टरांनी लक्षणं दिसल्यास तातडीनं वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन केलंय. डोळे पाणीदार, लाल होणं अशा लक्षणांनी नागरिक सध्या त्रस्त आहेत. लक्षणं असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असा सल्ला देण्यात आलाय. राज्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढलेत. वातावरण बदलामुळे सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. पावसाळा लांबत चाललाय, त्यामुळे नागरिक आजारी पडतायत. रुग्णसंख्येत त्यामुळे वाढ होतीये. 14 ऑक्टोबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय. यंदा मान्सून 20 ते 22 ऑक्टोबरला संपणार अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. यंदा राज्यात 123% पाऊस झालाय. राज्यातील सर्वच धरणं 100% भरली आहेत. हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी ही माहिती दिली. धाराशिवमध्ये पुरात बाईक घालण्याचं धाडस करणं तरुणाला चांगलंच महागात पडलंय. भूम तालुक्यातील ईटपाथरूड रस्त्यावर ही घटना घडली. रस्ता ओलांडताना धोरतोडी गावातील तरुणानं पुराच्या पाण्यात बाईक घातली, त्यात तो वाहून गेला. मात्र पुलाखालील कठड्याला हा तरुण अडकला होता. यावेळी गावकऱ्यांनी तत्परता दाखवत त्याला पाण्यातून बाहेर काढलं, मात्र त्याची बाईक वाहून गेली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24